Hi friends, myself Mahesh. Today we discuss about that is the 8th standard subject mathematics in 5th lesson, that is the expansion formulae. Okay, so that is expansion formulae. मागील वर्षीचं पुस्तक आणि ह्या वर्षीच्या पुस्तकामध्ये तुम्ही कंपॅरिझन केलात तर तुमच्या अशा लक्षात येईल की ह्या वर्षीचं पुस्तक आपलं नवीन आहे. मागील वर्षामध्ये आयडेंटिटी टॉपिक होता, तोच टॉपिक आपल्याला एक्सपान्शन फॉर्म्युले म्हणून ग्रंथ दिलेला या वर्षी दिलेला आहे. ओके, सो एक्सपान्शन फॉर्म्युले म्हणजेच आयडेंटिटी. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ आयडेंटिटी? तुम्हाला माहित पाहिजे की आयडेंटिटीची डेफिनेशन. सो दॅट इज द डेफिनेशन ऑफ आयडेंटिटी. वेन द लेफ्ट हँड साईड ऑफ एन इक्वेशन रिमेन्स इक्वल टू राईट हँड साईड फॉर एनी व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल इज इक्वेशन इज कॉल्ड एज द आयडेंटिटी. ओके, म्हणजे एखादे इक्वेशन दिलेलं असेल त्याचं लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड कुठलीही व्हॅल्यू घालून कोणतीही व्हॅल्यू घालून जर सेम व्हॅल्यू येत असेल राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईडच्या तर त्याला आयडेंटिटी म्हटलं जातं. ओके, मग असे कोणकोणते आयडेंटिटी आहेत की ज्याची लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड कोणतीही व्हॅल्यू घातल्यानंतर सेम येईल? तर ते कोणते आहेत? तर एक्सपान्शन फॉर्म्युले. ओके, इन 7वीच्या पुस्तकामध्ये आपण शिकलेलो होतो त्या एक्सपान्शन फॉर्म्युले शिकलेलो होतो. तो कोणकोणते शिकलेलो होतो बा? सो दॅट इज एक्सपान्शन फॉर्म्युले ऑफ ए प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर. फर्स्ट हा एक्सपान्शन फॉर्म्युला शिकलेलो होतो किंवा आयडेंटिटी शिकलेलो होतो, ए प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर. दुसरा ए मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर. आणि तिसरा इन ब्रॅकेट ए मायनस बी ब्रॅकेट कम्प्लीट अनदर ब्रॅकेट ए प्लस बी ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके, सो ए मायनस बी ए प्लस बी या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येतं? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर येते. ओके, ए प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर येते. सो ह्या तिन्ही पण आयडेंटिटी आहेत. ह्या तिन्ही पण काय आयडेंटिटी आहे. सो बिकॉज सो दॅट पार्ट इज द लेफ्ट हँड साईड, सो दॅट इज द लेफ्ट हँड साईड अँड राईट हँड साईड ते इक्वेशन आहे. ओके, इक्वेशनची ही लेफ्ट हँड साईड आहे आणि राईट हँड साईड आहे. ओके, ह्या इक्वेशन मध्ये ए बरोबर आणि बी बरोबर कोणतीही व्हॅल्यू घातली तर त्याच्या व्हॅल्यू काढल्यानंतर लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडचं आन्सर दोन्ही एक येतं. सो दॅट इज द आयडेंटिटी, याला आयडेंटिटी म्हणतात. ओके, सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ आयडेंटिटी? सो वेन लेफ्ट हँड साईड ऑफ द इक्वेशन रिमेन्स इक्वल टू राईट हँड साईड एनी व्हॅल्यू दॅट इज कॉल्ड एज द आयडेंटिटी. ओके, हे आपण मागील वर्षी 7वीला सगळं पाहिलेलं आहे. ओके, त्या आयडेंटिटी पण शिकलेलो आहोत. पण त्या आयडेंटिटी तयार कशा झाल्या? ए प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर हे कोणी सांगितलं म्हणून इथं आलं का? नाही, त्यासाठी काहीतरी बेस आहे. ओके, तो काय बेस आहे? तर ए स्क्वेअर प्लस ए प्लस बी स्क्वेअर हे ज्यावेळी आपण एक्सपान्शन करतोय एक्सपान्शन फॉर्म्युले. ओके, सो हे फॉर्म्युले, सो दॅट इज द फॉर्म्युले. आणि हे ज्यावेळी आपण एक्सपांड करतोय एक्सपान्शन करतोय त्यावेळी हे उत्तर आले. ओके, सो ए प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर, ए मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर अँड ए मायनस बी ए प्लस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके, आता हे फॉर्म्युले आलेत कसे आपण पाहू थोडक्यात. ओके, सो फर्स्ट मी काय दिलेलं आपल्याला पहा, ए प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर. सो लेफ्ट हँड साईड अँड राईट हँड साईड, लेफ्ट हँड साईड अँड राईट हँड साईड. आता बघा, ए प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू लेफ्ट हँड साईड बघा काय लेफ्ट हँड साईड सांगितले आहे, ए प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए प्लस बी बघा. सो ए प्लस बी इज द बेस, ए प्लस बी इज द बेस अँड टॉप ऑफ दिस नंबर इज कॉल्ड एज द इंडेक्स ऑल्सो कॉल्ड एज द पॉवर. इंडेक्स क्यूब रूट मध्ये आपण हे पाहिलेलं आहे की ह्याला बेस म्हणतोय आणि टॉपला जो काही संख्या लिहिली असेल त्याला इंडेक्स म्हणतोय. ओके, सो हाऊ मेनी टाइम्स मल्टीप्लाय बाय ऑफ दॅट इंडेक्स इज कॉल्ड एज द इंडेक्स. ओके, सो यामध्ये इंडेक्स कोणते आहे? दोन आहे. सो बेसचा किती वेळा गुणाकार येणार? दोन वेळा. सो ए प्लस बी इंटू ए प्लस बी दोन डोक्यावर लिहिले, सो दॅट इज इंडेक्स तितक्या वेळा त्याला बेसचा काय केला गुणाकार केला. सो ए प्लस बी इंटू ए प्लस बी. ओके, आता बघा हे काय दिलं, इथं मल्टिप्लिकेशन आहे. इथं काय मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे आपल्याला ए न ह्याला मल्टिप्लाय करायचं, बी न ह्या मल्टिप्लाय करायचं.
ओके सो ए इंटू ए प्लस बी बढ़ा तो ए इंटू ए प्लस बी बी का हा ए न हा सगळ्याला मल्टीप्लाई केलं हा ए न हा सगळ्याला मल्टीप्लाई केलं ए इंटू ए प्लस बी ओके इथं प्लस आहे इथं प्लस मिळतो ओके आता हा बी न हा सगळ्याला मल्टीप्लाई करायचं ओके सो दॅट इज द बी इंटू ए प्लस बघा मी एकदा पर्यंत सांगतो ए प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए इन ए प्लस बी इंटू ए प्लस बी त्याचा दोन वेळा होणार कारण दोन इंटिग्रल्स आहेत ओके नाउ ह्या ए ने ह्या सगळ्याला मल्टिप्लाई केलं ए इंटू ए प्लस बी प्लस हे प्लस बी इंटू ए प्लस बी बी इंटू ए प्लस बी आता एक मल्टिप्लिकेशन करा काय येणार आहे बघा ए इंटू ए ए स्क्वेअर ए स्क्वेअर ओके ए इंटू ए ए स्क्वेअर प्लस प्लस ए इंटू बी ए बी बराबरीत सांगतो ए इंटू ए ए स्क्वेअर प्लस सो दॅट प्लस ए इंटू बी ए बी ए इंटू बी ए बी प्लस ओके बी इंटू ए बी इंटू ए बी ए ऑल्सो कॉल्ड एज ए बी ओके दॅट इज द ए बी आपण बी ए लिहिलं तरी चालतं किंवा ए बी लिहिलं तरी चालेल सो बी इंटू ए ए बी प्लस बी इंटू बी बी स्क्वेअर ओके नाउ ए स्क्वेअर प्लस ए बी ए बी सो दॅट इज द टू टर्म्स आर लाईक टर्म ओके सो दॅट कोएफिशिएंट इज द वन सो दॅट इज द वन वन सो लाईक टर्म व्हेन यू ऍडेड ऑफ दिस लाईक टर्म्स दे ऍडेड टू कोएफिशिएंट ऑफ दॅट नंबर ओके म्हणजे जर लाईक टर्म असतील तर त्याचे कोएफिशिएंटची ऍडिशन करायची ओके सो दॅट इज द वन प्लस वन टू सो ए स्क्वेअर प्लस वन प्लस वन टू ए बी ए बी प्लस बी स्क्वेअर ओके बी स्क्वेअर सो दॅट इज द ए प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर ओके सो दॅट इज द फर्स्ट आयडेंटिटी दॅट इज द फर्स्ट आयडेंटिटी अँड दॅट आयडेंटिटी इज एक्सपांडेड इन दॅट वे म्हणजे ए प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजे ही ही पहिली आयडेंटिटी आहे ए प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर ओके म्हणजे ही आयडेंटिटी आपण सोडवून दिलेली आहे आणि ती ती कशा पद्धतीने आलेली आहे किंवा लेफ्ट हँड साईड अँड राईट हँड साईड कशा पद्धतीने आलेला आहे हे तुम्हाला लक्षात आलं असणार ओके ही आयडेंटिटी आपल्याला पाठच करायची हे कुठे विचारलं जाणार नाही कसं आले पण ही आयडेंटिटी ज्याच्या तीन आयडेंटिटी आहे ते पाठ करायची आता जशी ही पहिली ए प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर आले तसेच दुसरी आयडेंटिटी कशी आली आहे पहा ओके दॅट इज द सेकंड आयडेंटिटी काय दुसरे बघा ए मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर ओके आता ही आयडेंटिटी कशी आली पाहू आपण ओके सो देर आर गिवन दॅट लेफ्ट हँड साईड सो दॅट इज द लेफ्ट हँड साईड ए मायनस बी स्क्वेअर ए मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू सो ए मायनस बी इज द बेस अँड टॉप ऑफ दिस नंबर इज कॉल्ड एज द इंडेक्स ओके सो टू इज द इंडेक्स सो हाऊ मेनी टाइम्स मल्टीप्लाय दॅट बेस टू टाइम्स सो दॅट इज द ए मायनस बी इन टू ए मायनस बी लक्षात आला असेल तुमच्या ए मायनस बी विथ बेस आहे ओके आणि इंडेक्स इथे दोन आहे सो किती वेळा बेसचा गुणाकार करायचा दोन वेळा बिकॉज देर आर गिवन दॅट आपण किंवा डेफिनेशन पाहिलेले इंडेक्सची डेफिनेशन पाहिलेले आता हे सॉल्व्ह करू ओके सो दॅट इज द ए मायनस बी इन टू ए मायनस बी हे दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशन आहे आता जसं आपण ह्या ह्या ए ने ह्या सगळ्याला मल्टिप्लाय केलं ह्या बी ने ह्या सगळ्याला मल्टिप्लाय केलं त्याच पद्धती ह्या ए ने ह्या सगळ्याला मल्टिप्लाय करायचं ह्या बी ने ह्या सगळ्याला मल्टिप्लाय करायचं बघा ए इन टू इन ब्रॅकेट ए मायनस बी ए मायनस बी ओके ए इंटू ए मायनस बी ह्या ह्या ए ने ह्या सगळ्याला मल्टिप्लाय केलं मायनस मायनस ह्या बी ने ह्या सगळ्याला मल्टिप्लाय करायचं बी इंटू इन ब्रॅकेट ए मायनस बी ए मायनस ओके आता ए इंटू ए स्क्वेअर ए इंटू ए स्क्वेअर मायनस मायनस ए इंटू बी ए बी बघा परत सांगतो ए इंटू ए स्क्वेअर मायनस मायनस ए इंटू ए बी ए बी सो देर आर गिवन दॅट मायनस बी इंटू ए बी इंटू ए बी ए ऑल्सो कॉल्ड एज ए बी सो दॅट इज द
AB, okay, and B into B, so minus B into plus B is equal, sorry, minus B plus B is equal to B square, B into B, B square, so minus into minus plus, okay, now A square, okay, so that is the minus sign and that is the minus sign, that two terms is the like terms, so that is the coefficient is 1 and coefficient is 1. So do you know, so what is the rules of that addition and subtraction, so that is the minus 1, so that is the minus 2, when minus 1 into minus 1, so that is the minus 2, okay, so a square minus 2ab, 1 plus 1, 2 and minus sign, so minus 2ab plus b square, okay, so that is a minus b square is equal to a square minus 2ab plus b square. So that is the second identity. So that is the second identity. Okay. Don't identity baga vyavasthit. And ya duni identity aapyala kay karayche paath karayche. Video pause kara. Video pause karun lihle tari kay harkat nahi. ओके आता ह्या दोन आयडेंटिटी कशा पद्धतीने काढलेल्या आहेत ते समजलेलं आहे मला ओके आता तुम्हाला काय करायचं आहे तिसरी आयडेंटिटी तुम्ही पूर्ण करायची सो a minus b a plus b is equal to a square minus b square ही आयडेंटिटी कशी आली ते तुम्ही शोधायचं बघा पहिली आयडेंटिटी कशी आली मी काय केलं a plus b square ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं हे आलेलं आहे अशा पद्धतीने आलेलं आहे काढून दाखवलेलं आहे ओके a minus b square is equal to a square minus 2ab plus b square हे कशा पद्धतीने आलं हे मी ह्या पद्धतीने करून दाखवलेलं आहे तुम्हाला दुसरी आयडेंटिटी काय करायची आहे कशा पद्धतीने आली ते तुम्ही काढा काय दिले बघा a minus b आणि a plus b is equal to a square minus b square हे a square minus b square कशा पद्धतीने आले हे तुम्ही स्वतः एक्सपांड करा सो दॅट इज द होमवर्क हा तुम्हाला काय असणार आहे होमवर्क असणार आहे तुम्ही काय करायचं आहे पूर्ण करायचं ओके थँक्यू